आम्हा दिव्यांगांचे आधारस्तंभ तथा थोर विकास पुरुष मान्यश्री आमदार बच्चूभाऊ कडू यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मान्यश्री शिवराया गुरापा राजगुंड उमराणी व जत तालुका प्रहार दिव्यांग संघटना जत. दिव्यांगांचे आधारस्तंभ तथा थोर विकास पुरुष मान्यश्री आमदार बच्चूभाऊ कडू यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मान्यश्री मनोज कुमार ओसवाल जत व प्रहार दिव्यांग संघटना जत. जत ते सांगली नागजमार्गे बस प्रवासास प्रवाशांची पसंती, या मार्गावर जादा फेऱ्या सुरू कराव्यात, युवा नेते अवधूत भोसले यांची आग्रही मागणी. गेल्या काही महिन्यापूर्वी कुंभारीचे युवा नेते व सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मान्यश्री अवधूत भोसले यांनी आपल्या पंचक्रोशीतील बहुतांश ग्रामपंचायतींचा ठराव घेऊन व आपल्या सहकाऱ्यांमार्फत जत ते सांगली नागजमार्गे ही बस सेवा सुरू करण्याचे लेखी निवेदन तत्कालीन आगार व्यवस्थापक श्री घुगरे यांना सादर केले. सांगली डिव्हिजन मार्फत या बस प्रवासास फेरीसाठी मंजुरी घेतली व नवीन बस प्राप्त झाल्यावर आपण ही फेरी सुरू करण्याचे आश्वासन श्री भोसले यांनी एसटीएन चॅनलशी बोलताना व्यक्त केले. जत आगार मार्फत जत सांगली ही बस नागजमार्गे सुरू केली आहे, त्यामुळे प्रवाशातून समाधान व्यक्त केले आहे आणि प्रवासी सुखकर झाले आहे. याबद्दल मी आपले आगार व्यवस्थापक आणि कुंभारीचे अवधूत भोसले युवा नेते यांचा आभारी आहे. जत ते सांगली नागजमार्गे एसटी बस सेवा आगार प्रमुख यांनी चालू केल्यामुळे नागरिकांचे प्रवास सुखकर झालेला आहे व अवधूत भोसले कुंभारीचे युवा नेते यांचे आभार आहे व एसबीएन चॅनलचे आभार आहे. अशी माहिती एसटीएन मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.